सो हे गाईज, वेलकम बॅक टू स्नेहल मोरे युट्यूब चॅनल. तर आजचा आपला ब्लॉग मी यासाठी शूट करते. मला ना कधीपासून असं म्हणजे लास्ट माझे क्रेविंग्स आहेत आता, म्हणजे मी नंतर तर काही खाऊ शकत नाही. मग आता मी आज मला बिर्याणी खाऊ शकते, तर मी बिर्याणी बनवते. तर कशी बनवते माझ्या स्टाईलची, स्नेहलच्या स्टाईलची, ती बघा तुम्ही लास्टपर्यंत. सो गाईज, आता मी इथे कांदा, पुदिना, कोथिंबीर आणि टोमॅटो कापून ठेवलेला होता. त्याच्यानंतर मी इथे टोपामध्ये पहिले कांदा तळून घेतलेला आहे. गोल्डन ब्राऊन ब्रिस्ता बोलतात ना, ते करून घेतलेलं. त्या तेलामध्येच मी आता बटर ॲड केलेलं आहे. बटर पूर्ण टाकलं, कारण का मस्त बटर टाकल्यावरती त्याला ग्रेव्ही सुटते. आणि बटर टाकल्यानंतर मी त्याच्यात कांदा फ्राय करायला टाकलाय बारीक चिरलेला. त्यानंतर इथे कांदा बारीक चिरलेला कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यात मग नंतर अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे आणि मस्त ते एकजीव करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात टोमॅटो ॲड केलं आहे. एका साईडला ग्रेव्ही होते आणि एका साईडला मी बिर्याणी राईस ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे. त्यानंतर हळद ॲड करायचे आणि नंतर मीठ टाकायचे वरून. मीठ कमीच टाकायचे, कारण आपण चिकन ग्रेव्ही मसाला टाकणार आहोत म्हणून मीठ कमी टाकायचे. आणि त्यानंतर गरम मसाला ॲड करायचे आणि धना पावडर ॲड करायचा. चिकन ग्रेव्ही मसाला मी पूर्ण टाकलेला आहे यामध्ये. त्यानंतर हे मॅरिनेट केलेलं चिकन मी अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलेलं होतं, मसाले लावून, दही लावून. ते आता ह्या ग्रेव्हीमध्ये, आपली इथे ग्रेव्ही होते त्यामध्ये ॲड करायचं. त्यानंतर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि जर तुम्हाला जास्त अजून ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही गरम पाणी त्यात ॲड करू शकता. मस्त आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि हा इथे मी आता भाताचा आणि चिकनचा असा लेअर लावेल आणि तो ब्रिस्ता बनवलेला तो वरून टाकेल आणि पुदिना टाकेल. अशा प्रकारे आपली चिकन बिर्याणी रेडी झालेली आहे. कशी वाटली चिकन बिर्याणीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.